नमस्कार महाराष्ट्रात सात जुलैपर्यंत पाऊस जोर राहील कारण की सात जुलैला जो काही कमी दाब आहे हा गुजरातच्या साईडला सरकण्याची शक्यता आहे तर आठ जुलैला हा कमी दाब गुजरात आणि गुजरातच्या आसपासच्या भागावर जाणार आहे त्यामुळे आठ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे तरी पण काही भागामध्ये पाऊस जोर राहणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सात जुलै आठ जुलै आणि नऊ जुलै या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत कोणत्या तारखेला कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर राहील कोणत्या तारखेला कोणत्या भागांमध्ये पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे छोटी सी अपडेट आहे अतिशय महत्त्वाची आहे आणि आत्ताची आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सात जुलैला दक्षिण कोकणामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मुंबईमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली तसेच कोल्हापूरचा कोकणालगतच्या भागामध्ये पावसात जोर राहील इतरत्र पावसाचा प्रभाव या पूर्वी भागामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये सकाळपासूनच पाऊस आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मध्यम ते जोरदार काही काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील चंद्रपूर आणि गडचिर्लीच्या काही परिसरामध्ये आहे तसेच त्या लगतचा भाग अहेरी असिफाबाद आदिलाबाद पांढरकावडा यवतमाळ ताडोबा या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता या दरम्यान आहे आसपासच्या भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार तसेच अमरावती विभागातील पूर्वी भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे हे सात जुलैचं सकाळचं वातावरण वाता आहे इतरत्र राज्यामध्ये ढगाळ वातावरण मिळेल विखुरलेल्या सुरुवात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दुपार आणि दु दुपारनंतर सात जुलैला पावसा जोर राहील तो राज्यात वाढणार आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पूर्वी भागामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सात जुलैला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत शक्यता आहे है। या व्यतिरिक्त मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर आसपासचा परिसर तसेच जालना या भागाचा उत्तरी परिसर कन्नड सिल्लोड मोहरा वगैरे या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये या दरम्यान जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस सात जुलैला असणार आहे तर हे वातावरण आहे हे कमी कमी होत जाईल महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये जसं की पुणे विभाग पुण्याचा दक्षिण परिसर सोलापूर मराठवाड्याचे दक्षिण जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये पावसाचा जोर आहे या दरम्यान कमी राहण्याची शक्यता आहे आठ जुलैचा अंदाज बघितला तर आठ जुलैला पावसाचा जोर आहे तो हळूहळू कमी होताना मिळेल आठ जुलैला सकाळपासूनच कोकण विभागामध्ये हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईपासून तर धारा रत्नागिरीपर्यंत रायगडपर्यंत या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे दुपारनंतर पावसात जोर आहे तो आठ जुलैला कमी होताना बघायला मिळेल वातावरण आहे आठ जुलैला परंतु विखुरेल्या स्वरूपात आहे एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिर्लीमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणीच पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची थीक शक्यता ठिकठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल जोरदार पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल उत्तरी परिसरामध्ये नंदुरबार धुळेजळगाव काही काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावस शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे परंतु हे वातावरण देखील ठिकठिकाणी आहे विखुरलेल्या स्वरूपात आहे नगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या दरम्यान असणार आहे आठ जुलैला राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे यानंतर मित्रांनो नऊ जुलैचा अंदाज बघितला तर नऊ जुलैला राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचा प्रभाव आहे तो कमी होताना बघायला मिळेल सकाळपासूनच काही भागामध्ये फ्रेश वातावरण बघायला मिळेल तर काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता त्यामध्ये मित्रांनो मुख्यत्वे करून दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच महाराष्ट्राच्या दक्षिण जिल्हे सोलापूर नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी बघायला मिळेल नगरच्या काही भागामध्ये नाशिकच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे इतर तर नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये सकाळपासूनच फ्रेश वातावरण तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील सकाळपासूनच फ्रेश वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये या दरम्यान मित्रांनो पाऊस राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरल्या स्वरूपात वातावरण राहील सर्वत्र पावसाची शक्यता नसणार आहे हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस या दरम्यान आपल्या बघायला मिळू शकतो तर दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर तसेच लातूर धाराशिव मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड तसेच बीड या भागांमध्ये नऊ तारखेला पावसाचा जोर राहील मराठवाड्यातील परभणीच्या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल माजलगाव वगैरे तसेच पारली केज परभणीतील सैलू हिंगोलीच्या तुळक परिसरामध्ये पैठणच्या काही परिसरामध्ये नगरच्या दक्षिण भागातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल तसेच अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहणार आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत चंद्रपूर गडचिरोली तसेच वाशिमी यवतमाळच्या तुळक परिसरामध्ये या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदरीत एक मित्रांनो नऊ जुलैपासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी होताना बघायला मिळत आहे दहा अकरा बारा तेरा जुलैला कसा पाऊस राहील याविषयीचे अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद